नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर चौकुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध परमपूज्य हरी काका परम का गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ आज आपण परत एकदा शुभ आशीर्वाद ऐकणार आहोत हे आशीर्वाद पाठवलेले आहेत दासराम उर्फ राम, राम गोविंद केळकर पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती तुकाराम महाराजांची ही ओवी आहे कर्नाटकात हत्तरगी या गावी होऊन गेलेले ब्रह्मीभूत श्री हरिकाका गोसावी यांचं सुंदर असं जीवनचरित्र संत वाङ्मयाच्या अभ्यासकदा डॉक्टर सौ कुमुई गोसावी यांनी अरूपे घेतले रूप या नावाने लिहिलं आणि ते त्यावेळी प्रसिद्धही झालं ह्या गोष्टीला आत्ता बरोबर बारा वर्षं पूर्ण झाली आहेत बारा वर्ष पूर्ण झाली की त्यांना एक तप असं म्हणतात आणि तप म्हणजे तप टू शाईन प्रकाशित होणं जे बुद्धीतला अंधार नाहीसा करतं त्याला तप असं म्हणतात अशा या नवलप्रकाशातून त्या ग्रंथाचा पूर्ण दहा आविष्कार हरिगंध या नावाने प्रकाशित होत आहे हे ऐकून अत्यंत आनंद झाला आणि आनंद हे हरिंचं स्वरूप आहे परमपूज्य हरिकाका ब्रह्मरूप होते ज्याच्या दृष्टीत काही म्हणजे कोणताही विकार उमटत नाही त्याला विदेही सत्पुरुष असं म्हणतात ज्याच्या दृष्टीस सृष्टी नाही दे देही असोनी पूर्ण विदेही श्रीकेश्वर स्वामी यांनी म्हटलेलं आहे या अवस्थेतच श्री हरिकाका होते त्यांची माझी समक्ष भेट झाली त्यांच्या दर्शनाचा योग आला आणि त्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे ते मला खरंच विसरताच येणार नाही म्हणूनच भागवत धर्माचे कळस श्री तुकाराम महाराज यांच्या शब्दात जर सांगायचं झालं ना तर श्री हरिकाका यांनी ज्या कुळात अवतार घेतला ते कुळ पवित्र आणि ज्या भारतवर्षात हा अवतार झालेला आहे तो देश पावन आहे हेच खरं आहे हे महात्मे पवनाच्या साधनेत असतात आणि म्हणूनच देश पावन होतो त्या हरीकाकांच्या वास्तव्याने हत्तर्गी हे क्षेत्र होऊनच राहिलेलं आहे श्री काकांची परंपरा आज त्यांचे चिरंजीव परमपूज्य श्री एकनाथ महाराज हे चालवित आहेत आधीच सोन्यासे वरी जडवावे लेणे श्रीमंतांचे शोभिवंत अशीच अवस्था आहे सहस्मरणात आलं म्हणून येथे एक गोष्ट नमूद करणार आहे परमपूज्य श्री हरिकाकांचे आमचे श्रीमंत स्वामी भक्त बापूसाहेब चाफळकर यांच्यावरही निरतिशय असंच प्रेम होतं या साऱ्या गोष्टी लक्षात घेता डॉक्टर सौकुमोत् गोसावी या परमपूज्य श्री हरिकाका गोसावी यांच्या जीवनदर्शनाचा ग्रंथ प्रकाशित करीत आहेत या त्यांच्या वाङ्मयीन कार्याला श्री हरिकाकांचा आशीर्वाद प्राप्त असावा अशी प्रार्थना श्री हरिकाकांच्या चरणीत दंडवतपूर्वकच करीत आहे शेवटी आमचे भगवान श्री सद्गुरू श्री निंबरगीकर महाराज श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस आणि माझे पितृदेव श्री मामा महाराज केळकर या त्रयमूर्तींच्या के चरणी नमस्तक ठेवून माझं मनोगत मी पूर्ण करतो शेष हरिस्मरण गोकुळाष्टमी दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव दासराम गोविंद केळकर अजून एक संत चरणी लीन असलेले गुरुवर्य बाबा भेलसरे यांनी एक पाठवलेलं आहे परमपूज्य हरिकाकांना वंदन ते आपण ऐकूयात प्राण्यांमध्ये एक मोठा फरक आहे तो असा की सर्व प्राणी सारखे असतात परंतु माणसं शरीराने जरी सारखी असली ना तरी त्यांच्यामध्ये उच्च नीचपणा श्रेष्ठ कनिष्ठपणा आढळतो उदाहरणार्थ काही माणसं सज्जन असतात तर काही दुर्जन असतात काही माणसं मोठी कलावंत असतात काही कवी असतात तर काही माणसं अतिशय विद्यासंपन्न असतात अशा गुणसंपन्न माणसांमध्ये काही ईश्वराचं दर्शन झालेली असतात त्यांची योग्यता काही निराळीच असते ईश्वराची कृपा झालेली माणसं स्वत अत्यंत समाधानी असतात इतकंच नाही तर आपल्याला भेटणाऱ्या अनेक स्त्री पुरुषांना ते दे समाधान देतात अशा थोर सत्पुरुषांपैकी अलीकडे होऊन गेलेल्या सत्पुरुषांमध्ये परमपूज्य हरिकाका गोसावी यांची गणना करायला पाहिजे हरिकाका समाजाच्या दृष्टीने अशिक्षित होते संगीत असो तत्त्वज्ञान असो रोगनिदान असो किंवा भविष्य असो त्यांच्या ठिकाणी सर्व ज्ञानांचं जणू काही भांडार भरलेलंच होतं त्यामुळे अक्षरशः हजारो स्त्री पुरुष समाधान पावत असत पण हे जरी खरं असलं ना तरी त्यांच्या ठिकाणी जिवंतपणे अनुभवास येणारी भगवंतांच्या नामाची निष्ठा ही काही अवरच होती प्रत्येक माणसाला ते श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठच वाचायला सांगायचे आणि त्याचबरोबर भगवंतांचं नाम घ्यायला सांगायचे एकतत्व नाम दृढत हरी हा तर त्यांचा संदेशच होता या नामनिष्ठेच्या जोडीला त्यांच्या बोलण्यात त्यांच्या चालण्यात लोकांना मनापासून खायला घालण्यात आणि निस्वार्थी प्रेमाने तृप्त करण्यात त्यांच्या श्रेष्ठपणाची कमाल दृष्टीस पडते त्यांच्या सहवासाने डॉक्टर सोनारांसारखी हटनिग्रही बुद्धिमान माणसं भगवंतांच्या नामाला लागली हा चमत्कारच म्हणावा लागेल थोडक्यात सांगायचं म्हणजे नामावीण तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशी झणी याची प्रत्यक्ष शिकवण त्यांनी दिलेली आहे आणि अशा अलौकिक पुरुषाची आठवण करून देणं हे खरोखरच आज अत्यंत जरुरीचं आहे माझे परमपूज्य हरिकाकांच्या चरणी अनंत नमस्कार संत चरण दिन बाबा बेलसरे आता आपण पुढे ऐकणार आहोत डॉक्टर दीनानाथ सोनार यांनी लिहिलेलं हरिगंध हाती देताना रसिक जिज्ञासू वाचन आणि भक्तिमय श्रद्धाळू हरिभक्त सर्वांना नमस्कार काही वर्षांपूर्वी माझे गुरु प्रातस्मरणीय पूज्य श्री हरिकाका गोसावी यांचं चरित्रदर्शन तसंच भक्तांचे अनुभव प्रसिद्ध करण्यात आले आणि पुस्तकाचं नाव अरूपे घेतले रूप असं ठेवण्यात आले त्याचा सुगंध वाचकांमध्ये इतका दरवळला की त्याचं चरित्रानुभव ग्रंथाच्या विस्तारित रूपाचं नाव हरिगंध असं बदलणं आवश्यक वाटलं कारण रूपाचं गंधात रूपांतर करणं ही तर काकांचीच किमया हरिगंध हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना आनंदच होत आहे छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धहस्तलेखिका डॉक्टर सौकुमत्तई गोसावी यांच्यावर पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर परत ही जबाबदारी आली आणि ती त्यांनी आनंदाने स्वीकारली अथक परिश्रमाने साकार करून दाखवली देखील त्यांचं हार्दिक अभिनंदन समितीच्या वतीने मी करीत आहे गेल्या दोन तीन वर्षात वाचकांच्या सतत मागणीमुळे समितीला हे कार्य हाती घेणं आवश्यक ठरलं वाचकांनी दिलेल्या या उत्साहपूर्ण प्रतिसादाने समितीचा उत्साह नक्कीच दुणावला आहे आणि पुस्तक प्रकाशनाची परत संधी दिल्याबद्दल समिती वाचकांची ऋणी आहे स्वेच्छेने आणि उत्साहने कुमुत्ताईंनी घेतलेल्या परिश्रमाचं कौतुक शब्दांनी व्यक्त करणं खरोखरीच केवळ अशक्यच आहे परमपूज्य काकांच्या आशीर्वादानेच हे कार्य पूर्ण झालं आहे अशी आमची खात्री आहे नाही ग्रंथपूर्तीच्या कृतकृत्यतेचं समाधान मिळालंच असेल आणि तोच तर त्यांचा खरा गौरव आहे पूज्य काकांच्या वाचासिद्धीचा अनुभव सर्वच भक्तांना आलेला आहे त्यांचं मन विश्वमनाशी जोडलेलं असल्यामुळे त्यांना आपल्या मनातल्या इच्छा भावना संकल्प लगेच ओळखता येत असत आणि त्या त्या संकल्पसिद्धींचा उपायही ते सांगत असत त्याप्रमाणे घडत गेल्याचं आपल्या प्रयत्न त्यालाही आलेलं आहे परंतु त्या हुँ सर्व वैयक्तिक समस्यांचं निराकरण सर्वांच्या उपयोगाचं होऊ शकत नसल्यामुळे सर्वकालीन उपयोगी आणि माझ्या स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या काही गोष्टींचं हितगूज मी करण्याचं ठरवलेलं आहे स्थळ आहे कोल्हापूर वांगीबोड कुलकर्ण्यांचं घर दिवस नाथषष्ठी व्यक्ती दत्त संप्रदायातील संत हरिकाका गोसावी पैठणचे संत एकनाथांचं वंशज मी डॉक्टर दिनानाथ सोना एम बी बी एस दासबोधातील दुसऱ्या दशकातील दहाच्या समासात माझं सर्व वर्णन तंतोतंत आलेलं आहे त्यामुळे ते परत लिहिण्याची आवश्यकता नाही प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुभवाच्या बळावर मी उघड उघड प्रतिज्ञेने सांगतो की काकांनी मात्र जे जे सांगितलेलं ते, ते जर आचरणात आणलं तर तुम्ही सर्वच माझ्यासारखे सुखी समाधानी आणि तृप्त होऊ शकाल त्यांनी मला काय काय सांगितलं मराठी वाचता येत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ रोज वाचत जा हीच देवपूजा आहे हीच संध्या आहे ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य ग्रंथ ज्ञानेश्वरीबद्दल मला माहिती आहे असं दर्शवण्यासाठी मी त्यांना दांभिक नम्रतेने विचारलं ज्ञानेश्वरी देखील मधनमधून वाचत जाऊ का ते चटकन म्हणाले तो ग्रंथ विद्वान लोकांसाठी आहे तुम्ही फक्त हरिपाठ जरी वाचला ना तरीही ज्ञानेश्वरी वाचण्यासारखंच आहे श्रद्धा भक्ती विश्वास आणि निश्चयाने जर फक्त हरिपाठ वाचलात तर आम्ही छाती ठोकपणे सांगतो की तुम्ही चांगले यशस्वी डॉक्टर व्हाल तसा मी यशस्वी डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालो सर्व साधनांचा राजा नामसाधनेत राहा गोंदवल्याचे श्री बै ब्रह्मचैतन्य निंबाळचे गुरुदेव रानडे मालाडचे के व्ही बेलसरे यांनी जन्मभर नामस्मरणाचाच टाहो फोडला आहे पर परंतु त्यांच्यावर माझा विश्वास नव्हता माझ्या हेकेखोर खट्याळ आणि अतिशहाण्या बुद्धीला न पटणारा आणि न पेलवणारा असा हरिकाखांचा हा दुसरा उपदेश होता हे सर्व माझ्या गळ्यात उतरवण्यासाठी आणि बत्थड डोक्यात घालण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली आहे तर्काला बुद्धी प्रामाण्य हवं असलं तरी भक्तीला श्रद्धेची आवश्यकता आहे हे ते मला याद्वारे पटवून देत होते दे। काका वसतात तर खरेच त्यांना खरं तर काहीही कठीण नव्हतं माझ्यासारखे पुष्कळ गणंग त्यांनी तयार केले आणि शेवटी पटवूनही सांगितलं की दुसऱ्या कुठल्याही उपाधीत न शिरता सर्वांचा समर्थ जो माझा श्रीहरी त्याच्या उपासनेतच राहा हे सर्वोत्तम हिताचं आहे साधं आहे सोपं आहे आणि बुचकळ्यात न पाडणारं बिनधोक्याचं तसंच बिन खर्चाचं साधन त्यांनी मला दिलं आणि नीट सांभाळण्यास सांगितलं त्याचा फायदा आणि अनुभव मला ज्या ज्यावेळी जे जे प्रपंचात आवश्यक असे ते ते त्या त्यावेळी पुरेसं मिळत गेलं आणि अनावश्यक वैभवाचा किंवा संग्रहाचा खटाटो आणि व्यर्थ कष्ट त्यांनी माझ्या हातातून काढूनच घेतले घरात पुष्कळ वैभव जमवण्यापेक्षा पुष्कळ सत्कर्मांची साठवणूक आणि ईश्वराच्या बँकेत पुष्कळ नामजप करणं जमा करण्यासाठीही त्यांनी मला सुचवलं सत्कर्माकडे वळण लागावं म्हणून तशा संधीही त्यांनी प्राप्त करून दिल्या आम्ही जेवढ्या पैशांची तरतूद करू आणि देत जाऊ तेवढ्यातच तुम्हाला जगायचं आहे अशी आपल्या सत्तेची जाणीवही त्यांनी मला दिली त्यामुळे ईश्वराने दिलेल्या व्यवसायाचा गैरफायदा घेऊन प्राप्ती वाढवण्याचे माझे प्रयत्न आपोआपच थांबले त्याऐवजी जे का रंजले गांजले त्यांनी मदत करण्यासाठी आपोआप वृत्ती निर्माणही झाली हरिपाठाचे सव्वीस आणि अठ्ठावीस श्लोक काही शब्दांवर दे जोर देऊन ते म्हणत असत एक तत्व एकतत्वनाम धरी मना हरिसि करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसि सद्गद जपे सदा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथात जाशील झणी ज्ञानदेवा नाम अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा नाम संकीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची न लागे सायास सा जावे वनांतरा सुखी येई घरा नारायण ठाईच वैसोनी करा एकचित्त आवडीने अनेक आठवावा, रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव हा जपावा सर्व काळ यावीण आणिक असता साधन वाहातसे आण विठो वाजी हरिकाका म्हणे सोपे सर्वाहून शहाणातोक्षणी होतो येथे नामाने मन शुद्ध होतं नाम साबणासारखं आहे मनातली अनेक जन्मांची मळाची पुटं काढण्याचं सामर्थ्य फक्त नामात आहे आणि ते आनंदात कुंकू सिनेमातलं गाणंही म्हणायचं मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रे भीती कशाची परवाबी कशाची कुठल्याही वैभवाची सत्तेची पर्वा आणि भीती न बाळगता निर्भयपणे जगण्याचं माझं शुद्ध आणि समर्थ मन त्यांनी असं तयार केलं मृत्यूचीही भीती बाळगण्याचं कारण नाही असं नामाचं सामर्थ्य सांगताना ना ते म्हणतात जन्ममरणाची कायसी चिंता तुझ्या शरणागती पंढरी राया वदनी तुझे नाम अमृत सिंचन असता चक्रपाणी हृदयी तुझे बिंब उमटले साकार तेथे कोण पार संसाराचा तुका म्हणे तुझ्या चरणाची पाखर असता गडिकाळ पायांतळी उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोन मध्ये ऐकूया शंकराचार्यांच्या अद्वैतावर एकदा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी इतक्या सहजपणे मला समजावलं साल कोय आणि रस हे सर्व अद्वैत आंबाच आहे पण व्यवहारात दोन फेकायचे आणि एक खायचे असतात तसे विश्वातलं जीव जगत आणि जगतीश्वर एक अद्वैत परब्रह्म असलं तरी जीवाने प्रारब्धाचे भोग संयमाने भोगावे लागतात जगतासाठी स्वधर्माचे आचरण निष्कामतेने करावं आणि जगदीश्वराशी संपूर्ण शरणागतीने राहावं हाच जीवाचा म्हणजे आपला अद्वैत धर्म आहे जर ईश्वर निर्गुण निराकार आहे तर आपण सगुणाची उपासना का करतो त्यावर ते म्हणाले अव्यक्तोही दुःखम देह बुद्धिर व्याप्यते तो हरीच म्हणतो मी नाही सांगत सगुणाची उपासना करा त्यात निर्गुणही आहेच आहे आल्या गेलेल्यास अन्नदान करीत जा आणि नामात रहा माझा समर्थ हरी तुमचं कल्याण निश्चितच करील पूज्य काकांच्या अलौकिक निस्वार्थी प्रेमाने आपण सर्वच उपकृत आहोत त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक प्रेमाच्या आस्वादाने मी तर इतका तृप्त आहे की त्यात इतका आनंद अनुभवलेला आहे की काय वैकुंठ बापुढे तुझ्या प्रेमसुखापुढे अशी माझी अवस्था आहे इतकं निस्वार्थी हृदयापासून ओतप्रत प्रेम मिळाल्यावर दुसऱ्यांच्या वैभवामुळे वाटणारा मत्सर द्वेष किंवा ईर्ष्या मला कधीच स्पर्श करू शकली नाही आणि काकांना शेवटी एवढीच विनंती कर्मपाकेन योगेन या या योनी व्रजाम्यह तस्याम तस्याम हरी काका त्वयी भक्ती दृढोस्तुमे